अल्पसंख्यांकाचा अभिमान देखील आम्हाला आहे, पण हिंदू समाजाची सहिष्णुता ही जर हिंदू समाजाची दुर्बलता समजून असा कोणी लावारीस बोलत असेल तर त्याला सोडल्याशिवाय देखील या ठिकाणी आम्ही राहणार नाही. अरे शिवसेनाने बांगड्या घातल्या असतील, खरं म्हणजे बांगड्या घातल्या हा शब्द आमच्या महिलांना आवडत नाही आणि म्हणून तो मी शब्द वापरणार नाही, पण शिवसेना मूक घेऊन या ठिकाणी बसली असेल, पण आम्ही या ठिकाणी मूक घेऊन बसणार नाही. भाजप कुठच्याही प्रश्नावर गंभीर आहे की हाऊसमध्ये टाइमपास चाललेला आहे, हा माझा एक त्यांच्यावर थेट आरोप आहे. आणि माझं हीच मागणी असेल की जे काही पॉलिटिकल डिस्कोर्स असेल तो असेल, जे काही चर्चा होत असेल एकमेकांवर टीका करत राहू, पण अशा प्रकारे महिलांवर जे काही त्यांनी काल बांगड्यांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते माफी मागून त्यांनी परत घ्यावे. जर माझं भाषण ऐकलं असतं तर त्यांनी अशी मागणीच केली नसती. मी त्याच भाषणात त्या क्षणी म्हणालो की अशा प्रकारे बांगड्या भरा म्हणणं हे आमच्या महिलांना आणि कोणालाही आवडत नाही, म्हणून मी ते म्हणणार नाही. मी हे म्हणेन की हे मूक घेऊन बसले आहेत, त्यामुळे अशा प्रकारे त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्या करण्याच्या ऐवजी आदित्य ठाकरेंनी केवळ एवढं सांगावं, सावरकरांचा अपमान होतोय तो त्यांना मान्य आहे का, शिदोरी मासिकांना त्यांचं समर्थन आहे का, शिदोरी मासिकावर त्यांचं सरकार बंदी घालेल का, ही हिंमत त्यांच्यामध्ये आहे का, एवढं त्यांनी सांगितलं पाहिजे.